रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स. टिप नंबर 1, वाटलेले मसाले नेहमीच मंद आचेवर परतावे, यामुळे भाजीला रंग आणि चव चांगली येते. टिप नंबर 2, भरतासाठी वांगे भाजण्यापूर्वी त्याला थोडा तेलाचा हात लावावा किंवा सुरीने छोट्याशा चिरा घ्याव्या, नंतर भाजायला ठेवावे. भाजून झाल्यानंतर लगेच पातेल्याखाली झाकून ठेवावे, त्यामुळे वांग्याच्या साली लवकर निघतात. टिप नंबर 3, पालक कच्चा मिक्सरमध्ये बारीक करून नंतर भाजी केल्यास भाजीचा रंग हिरवागार राहतो. टिप नंबर 4, ग्रेव्ही चविष्ट बनविण्यासाठी त्यात थोडी साखर मिसळा. टिप नंबर 5, मिरची जास्त काळ टिकावी म्हणून मिरचीचे देठ काढून मिरची फ्रीजमध्ये ठेवावी. टिप नंबर 6, भाज्यांमध्ये मीठ सर्वात शेवटी घालावे, त्यामुळे त्यातील लोह टिकून राहते. टिप नंबर 7, टोमॅटो शिल्लक नसल्यास ग्रेव्हीमध्ये टोमॅटो केचप किंवा सॉस वापरावा. टिप नंबर 8, खीर बनवण्यासाठी नेहमी जाड भांड्याचा वापर करावा, जेणेकरून दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही. टिप नंबर 9, भाजी पुन्हा पुन्हा किंवा अन्न पुन्हा पुन्हा गरम करू नका, यामुळे त्यात असलेले पौष्टिक घटक नाहीसे होतात. टिप नंबर 10, ग्रेव्हीसाठी नेहमीच पिकलेले लाल टोमॅटो वापरा, यामुळे रंग देखील छान येतो. टिप नंबर 11, जर मसाल्यात दही मिसळायचे असल्यास त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या आणि हळूहळू मसाल्यात मिसळा. टिप नंबर 12, भाज्या चिरण्यासाठी नेहमीच लाकडाच्या चॉपिंग बोर्डचा वापर करावा. संगमरवरी स्लॅब व चिरल्याने सुरीची धार कमी होते. टिप नंबर 13, घरात तयार केलेल्या आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांच्या पेस्टला जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात एक चमचा गरम तेल आणि मीठ घाला. टिप नंबर 14, फ्रीजमध्ये वास येत असल्यास त्यात लिंबाची फोड ठेवा. टिप नंबर 15, भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास उकडलेले बटाटे सोलून त्याचे 2-3 मोठे तुकडे करून भाजीमध्ये घालू शकता. त्यांना 5 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर बाहेर काढा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बटाटे स्मॅश करून भाज्यांमध्ये मिसळू शकता, त्यामुळे मीठ कमी होईल आणि भाजी देखील वाढेल. टिप नंबर 16, भाज्यांमध्ये जास्त मीठ झाले असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मळलेले पीठ वापरू शकता. त्यासाठी पिठाचे गोळे करून भाजीत टाका आणि थोडा वेळ भाजीत राहू द्या, नंतर भाजीतून बाहेर काढा, त्यामुळे भाजीत मीठ कमी होईल. कपाळा लागलेले चहाचे किंवा कॉफीचे डाग काढण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारचा सोडा भरून 3 तास तसेच ठेवा, त्यानंतर स्वच्छ करा, डाग निघून जातील. टिप नंबर 18, हिरव्या मिरच्या चिरल्यावर होणारी जळजळपासून वाचवण्यासाठी बोटांना साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात ठेवा. टिप नंबर 19, चीज किसल्यानंतर किसणीला स्वच्छ करण्यासाठी त्यावरून बटाटा किसून घ्या, यामुळे किसणीच्या छिद्रातून साठलेले चीज स्वच्छ होईल. टिप नंबर 20, किचन ओट्यावर तेल सांडल्यास त्यावर थोडेसे पीठ पसरावे आणि त्यानंतर भरून घ्यावे. टिप नंबर 21, लादीवर अंडं पडल्यास त्यावर मीठ भुरभरून काही वेळ तसेच ठेवा, मग त्याला पेपर किंवा टॉवेलने पुसून काढा, अंडं सहजपणे स्वच्छ होईल. टिप नंबर 22, फ्लॉवरची भाजी शिजवताना त्यात थोडे दूध घालावे, भाजीचा रंग बदलत नाही. टिप नंबर 23, केळीची साल पिकून न देता चेहऱ्यावर मालिश करावी, चेहऱ्यावर चमक येते. टिप नंबर 24, चहा करताना आले शेवटी किसून घातल्यास चहाला छान चव येते. टिप नंबर 25, आहारात नेहमी पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यांचा समावेश करावा. टिप नंबर 26, रात्री गॅसचे रेग्युलेटर बंद करून झोपा. टिप नंबर 27, बाजारातून मेथी आणल्यानंतर तिला स्वच्छ धुवून निवडून उन्हात सुकवून एका बरणीमध्ये भरून ठेवा. कसुरी मेथी कोणतीही ग्रेव्हीमध्ये घातल्यास भाजीची चव छान लागते. टिप नंबर 28, पुरीसाठी पीठ मळताना घट्ट मळावे, त्यामुळे पुऱ्या जास्त तेलकट होत नाही. टिप नंबर 29, मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना गरम भांड्यात थंड पाणी टाकू नका, त्यामुळे भांडे फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. टिप नंबर 30, फ्रीजशिवाय कोथिंबीर अधिक काळ ताजी ठेवण्यासाठी
कोथिंबीर ओल्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा. वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.